नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। 25 जानेवारी मतदार दिवसानिमित्त मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला। इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन व VVPAT मशीनवरती बस स्थानक परिसरामध्ये जनविश्वास अभियानांतर्गत मतदारांमध्ये विश्वासार्हता यावी या दृष्टीने प्रात्यक्षिके दाखविण्यात आली। तसेच मतदान देशासाठी लोकशाहीच्या प्रबळतेसाठी राष्ट्रीय मतदार दिवस वरुड मध्ये शहरातून सायकल रॅली काढून यावेळी साजरा करण्यात आला। तहसीलदार आशिष बिजवळ यांनी पुढाकार घेतला होता। या रॅलीमध्ये डॉक्टर विजय देशमुख, बाळासाहेब चांगदे, नायब तहसीलदार सुदर्शन शहारे, नायब तहसीलदार राजेश तिवारी, माजी नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, मुख्याधिकारी रवींद्र पाटील, सहगट विकास अधिकारी सुभाष बोपटे, सहायक पोलीस निरीक्षक कांबळे सुनील उईके, विस्तार अधिकारी गेडाम, पुरवठा निरीक्षक प्रमोद दुधे, पुरवठा विभागामधील पंडित गरकल, निवडणूक विभागातील काकडे, अनुप डबरे, पियुष खंडेलवार इत्यादी हजर होते। यावेळी नायब तहसीलदार सुदर्शन शहारे यांनी उपस्थितांना शपथ दिली। यावेळी काही विद्यार्थिनींनी मतदान जागृती संदर्भामध्ये रांगोळी काढली होती, तर बसस्थानकावरती युवक व युवतींना मतदार जनजागृती व VVPAT मशीनवरती मतदानाचे प्रात्यक्षिके करून त्याबाबत आपण दिलेले मत त्याच उमेदवाराला दिले गेले की नाही याची खात्री होण्यासाठी स्क्रीनवरती पावती सुद्धा दिसत होती। त्यामध्ये मतदाराने कुणाला मतदान केले हे फक्त 7 सेकंदासाठीच दिसत असल्याची माहिती मंडळ अधिकारी प्रमोद राऊत व प्रमोद सोळंके यांनी युवा मतदारांना समजावून सांगितली। यामध्ये अगोदर आपण मतदान करायचं तर आपल्याला फक्त आवाज यायचा, आवाज आता हे मशीन काढलं। आपण ज्या मतदाराला मतदान करतो ते मतदान आपल्याला यामध्ये 5 सेकंदापर्यंत निपटते, आपलं मतदान हे फक्त आपल्याला दोन्ही जे युनिट आहे ते राहणार। तर मतदारांना आलेल्या समस्यांचे निराकरण सुद्धा कर्मचाऱ्यांकडून यावेळी करण्यात आले। नितेश ठाकरे, गजानन कुंभरे, विजय बुछडे, आगार व्यवस्थापक संदीप मडावी व इतर कर्मचारी तसेच अनेक युवक युवती यावेळी मोठ्या संख्येने मतदार प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले होते। वरुड येथून आमचे प्रतिनिधी निलेश लोणकर यांचा हा वृत्तांत।